मीही तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न केला होता, परंतु जिल्ह्याच्या राज्याच्या आणि देशाच्या पार्लमेंटरी बोर्डाने जो निर्णय घेतला त्याचा मी स्वीकार केला। निर्णय हा जिल्ह्यातली एक जागा जाहीर झाली आणि दुसरी जागा जाहीर झाली नाही, त्यामुळं त्या निर्णयाकडे लोकांचं बारकाईने लक्ष लागलेलं आहे एवढं मात्र नक्की आहे। निर्णय हे महायुतीचे नेते घेतील आणि ही जागा महायुतीशी निवडून येईल अशी अपेक्षा आहे, त्या दृष्टिकोनातून निर्णय लवकर होईल। पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर लोकसभा क्षेत्राची आज भारतीय जनता पार्टीचे बैठक झाली, त्यामध्ये भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर खासदार सुजय विखे पाटील यांना तिकीट जाहीर झालेलं आहे। पहिल्यांदाच मीटिंग झालेली आहे, निश्चित स्वरूपामध्ये कार्यकर्त्याचं एकत्रीकरण आणि त्या संदर्भामध्ये त्यांचा तिकीट मिळाल्यावर सत्कार होता। मीही तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न केला होता, परंतु जिल्ह्याच्या राज्याच्या आणि देशाच्या पार्लमेंटरी बोर्डाने जो निर्णय घेतला त्याचा मी स्वीकार केला, स्वागत केलं आणि निवडणुकीसाठी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। मला वाटतं परंपरागत ही शिवसेनेची जागा होती, परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये काही बदल होणाऱ्या जागेमध्ये निर्णय प्रलंबित आहे, महायुतीचा निर्णय प्रलंबित असल्याकारणानं शिवसेनेची जागा जरी शिर्डीची असली तरी त्याच्यात अद्यापपर्यंत निर्णय होऊ शकला नाही। येणाऱ्या 2 दिवसाच्या कालखंडामध्ये कालच माननीय मुख्यमंत्री महोदय हे दिल्लीला गेलेले आहेत, त्यामुळे सर्वेचे रिपोर्ट असणारा उमेदवार आणि निवडून येण्याची शक्यता या संदर्भामध्ये सखोल सविस्तर आणि तपशीलवार चर्चा झाल्याच्या नंतर मला वाटतं माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि एकूणच भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेतील। परंतु निर्णय हा जिल्ह्यातली एक जागा जाहीर झाली आणि दुसरी जागा जाहीर झाली नाही, त्यामुळं त्या निर्णयाकडे लोकांचं बारकाईने लक्ष लागलेलं आहे एवढं मात्र नक्की आहे। 18 तारखेला फॉर्म भरायचा आहे, आजपासून 1 महिना फॉर्म भरण्याची तारीख लांबलेली आहे, कारण महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये ह्या निवडणुका होत्या आहेत आणि 4थ्या टप्प्यामध्ये शिर्डी आणि नगरची लोकसभेची निवडणूक आहे। 18 एप्रिलला फॉर्म भरल्या जाणार आहे, त्यामुळं मला वाटतं अजून चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून तो निर्णय घेतला जाईल। आता घाईघाईने निर्णय घेण्याची आवश्यकता नाही आणि म्हणूनसाठी योग्य निर्णय हे महायुतीचे नेते घेतील आणि ही जागा महायुतीशी निवडून येईल अशी अपेक्षा आहे, त्या दृष्टिकोनातून निर्णय लवकर होईल। अशोक चव्हाणांचं घर हे पूर्वीना पारपासून काँग्रेसचं राहिलेलं आहे, शंकरराव चव्हाण देखील या राज्याचे मुख्यमंत्री होते, देशाचे गृहमंत्री होते, अशोकराव चव्हाण देखील अनेक वर्ष काँग्रेसशी जुळलेले नेते होते, परंतु सध्या प्राप्त परिस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये जे चाललेलं आहे ते अलीकडच्या कालखंडामध्ये त्यांची जी विचारधारा आहे त्यांचं जे काम आहे ते जे मान सन्मान आणि प्रतिष्ठा देण्यामध्ये काम चुकार करतायत, त्यामुळं अशोक चव्हाण असतील की ज्योतिरादित्य शिंदे असतील असे अनेक दिग्गज लोकप्रिय नेते हे राहुल गांधीला सहन होत नाही आणि म्हणून सोडून चाललेले आहेत आणि ते भारतीय जनता पार्टीवाशी झालेले आहेत। मला वाटतं की याचं कुठंतरी राहुल गांधींनी एकूणच काँग्रेसने देशातल्या चिंतन करण्याची आवश्यकता आहे, ज्यावेळेस माणसांच्या विचाराची आणि व्यक्तीची घुसमट होते त्यावेळेस तो पर्याय शोधत असतो। मला वाटतं त्यातूनच अशोक चव्हाण साहेबांनी हा काँग्रेसमध्ये झालेली त्यांची घुसमट आणि आपल्या विचाराला वाट मोकळी करून देत भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झालेले आहे।